नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर. सेवन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जेव्हा नवीन बाळ आपल्या घरी येणार असतं तेव्हा आई वडील, आजी आजोबा ज्योतिषांना काही प्रश्न विचारतात की लकी डेट कधी आहे, शुभ मुहूर्त कधी आहे. मित्रांनो, ज्योतिष शास्त्राच्या मदतीने आपण येणाऱ्या बाळाची जन्मवेळ निश्चित करण्याचा प्रयत्न करतो. याबद्दल ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ध्रुव डोळस यांचं काय म्हणणं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो, आपलं चॅनल सेवन राऊंड्स इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा. शुभ मुहूर्त कधी आहे किंवा लकी डेट कधी आहे, मी त्यांना मी काढून द्यायचं काम करतो. पण सांगताना एवढंही सांगतो की बाबा, तो जो जीव जन्माला येणार आहे तो त्याच्या कर्माने जन्माला येणार आहे, तर तिथे आपला रोल काही नाही. आणि अशा घटना घडलेल्या पण आहेत की जी वेळ सांगितली आणि जी वेळ अवॉइड करायला सांगितली होती त्या दोन वेळेच्या मध्येच डिलिव्हरी झालेली आहे. आणि जे ठरलंय की बाबा तो त्याची कर्म घेऊनच जन्माला आलेला आहे, त्याच्या ज्या काही अर्धवट राहिलेल्या वासना आहेत तो घेऊन जन्माला आलेला आहे. का अशुभ वेळ म्हणजे काय? प्रत्येक दिवसातला राहू काळ एक जरा अशुभ वेळ आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता कसं आहे, समजा प्लॅन करायचंच झालं, कारण माझ्याकडे दोन केसेस आहेत. माझ्या कझिन ब्रदरची बायकोची सेकंड डिलिव्हरी मी व्यवस्थित प्लॅन केली होती आणि नशीब चांगलं असेल तर ठरलेल्या वेळेत डिलिव्हरी होते. माझ्या सीएच्या बहिणीची सेकंड डिलिव्हरी जी वेळ मी अवॉइड करायला सांगितलेली त्याच वेळेमध्ये नेमकी झाली. आता हे पण एक नशीब आहे अलग लक्षात, त्यामुळे ते आपल्या हातात नाही. पण कसं आहे, समजा आपल्या हातात असेल तर मग चंद्र त्याच एखाद्या दिवशी चंद्र बदलणार असेल, म्हणजे सुरुवातीच्या फर्स्ट हाफ मध्ये मध्यान्ह पर्यंत चंद्र राहू युती असेल आणि सेकंड हाफ नंतर तो चंद्र बदलणार असेल तर चंद्र राहू युती आपण डिस्ट्रॅक्ट केली. चंद्र समजा 6-8-12 मध्ये असेल तर तो बदलणार असेल, भाग्यस्थानात जाणार असेल अष्टम स्थानातनं, तर मग तो फरक पडतो. हे बघा, भोग भोगायचेच आहेत. शनीच्या 7:30 मध्ये प्रत्येकालाच भोगावे लागतात, आलं का लक्षात? त्याच्यातनं कोणाची सुटका नाहीये. पण त्यातल्या त्यात बेटर म्हणजे कसं आहे, आता साधी गोष्ट आहे, आईस्क्रीम खायची इच्छा होते आणि आईस्क्रीम शक्यतो रात्रीच खाल्लं जातं. दुपारी जेवण झाल्यावर आजपर्यंत कधी ऐकलं नाही की आईस्क्रीम खाल्लेलं आहे. पण रात्रीचं आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आता आयुर्वेदानुसार सांगितलंय की रात्रीचा काळ हा कफकारक असतो आणि आईस्क्रीम हे थंड आहे ते कफ वाढवणार असतं, तर सायनसचा त्रास होतो. मग सायनसचा त्रास जर होणार असेल तर मग तुम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यालं तर तो कफाचा त्रास होणार नाही. ते आईस्क्रीम खाल्ल्याने जिभेचे सोसलेही भागले जातात, पुरवले जातात आणि कफाचं पाचन झालं गरम पाणी किंवा सुंठ आणि गरम पाणी आणि त्याच्यामध्ये दालचिनी टाकून तर नंतर तो नडणार पण नाही ना. थोडासा फरक फक्त करता येतो. अगदी हा, आता एखाद्याच्या पत्रिकेत पितृदोषच असेल जन्मजात तर तिथे काय आपण करू शकत नाही, ते नंतर काय ते शांती करता येते, त्याचं काय नाही. मित्रांनो, ज्योतिष शास्त्रासंदर्भात आम्ही जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. जर हे व्हिडिओ आपण याआधी पाहिलेले नसतील तर ते जरूर पहा आणि आपला अभिप्राय नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनेल सेवन राऊंड्स इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा. असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.